याचा आपण सत्कार करावा. लेखनाच्या क्षेत्रामध्ये देवीदास सुधारी सर असतील ही मंडळी नवोदितांना प्रेरित करत असते. आणि भुराशी तेवार मॅडम तर नेहमीच म्हणतात, तुलारी सर आणि किन्हाळकर मॅडम यांच्या प्रेरणेतूनच मला लिहिता आलं. लेखिका इथे उपस्थित आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट. प्रस्तावाच्या संदर्भात त्याला जी अडचण आली, ती अडचण तत्काळ सोडवण्याचं काम मला सहज का करता आलं त्याचं कारण आहे, मी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचाच एक सदस्य आहे. डोळे साहेबांच्या, फुलके साहेबांच्या, मला तरी वाटतंय वयाच्या 10व्या वर्षापासून मी या सर्व मंडळींना पाहतो. त्याचं कारण असं आहे, मला तरी वाटतं माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 1967 माझे वडील उपसरपंच होते. उपसरपंच होते आणि या पक्षाचेच निष्ठावान कार्यकर्ते होते. पेनूर सरपंचा कार्यभार त्यांच्यावरच असायचा. 1967 माझा जन्म झालेला, 67 वडील उपसरपंच, त्याच्या अगोदर यांचे कार्यकर्ते म्हणजे साहेब 1967 जिल्हा परिषदेला पहिल्यांदा निवडून आले नांदेड जिल्हा परिषदेमध्ये. 1957 त्याच्या अगोदर केशवजी धोंडगे साहेब पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले महाराष्ट्र स्थापनेच्या अगोदर. आणि त्यावेळेसपासून माझे वडील यांचे कार्यकर्ते होते. अतिशय आता खरं वाटणार नाही, पद्धत कशी होती, पायी घेऊन ही मंडळी प्रचार करायची, घरी कोणाच्या जायची नाही. त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, भाकरी पिठलं कांदा शेंगदाण्याची चटणी वगैरे घेऊन साहित्य पारावर यायचं, पारावर बसायचे आणि पारावर यांच्या सभा व्हायच्या. एखाद्या शेतामध्ये विहिरीवर यांनी स्नान करायचं, आंघोळी रानशिंग्या गवळ्याचा ढेपसा ते मंजन पुढी बांधून खिशामध्ये ठेवून त्यांनी मुकामाच्या ठिकाणी ते मंजन वापरायचं मुखमार्जन करण्यासाठी. अशा या पद्धतीमधून आलेल्या त्या चळवळीमध्ये माझे वडील सुद्धा सक्रिय सहभागी होते. म्हणून मला सुद्धा आनंद वाटला आणि गुणानोजी कुर्डे साहेबांना लहानपणापासून पाहत असल्यामुळं मला ते काम सोपं वाटलं. मित्र, गुणानोजी कुर्डे साहेबांनी साहित्यात, समाजकारणात, राजकारणात सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. 1948 श्री शिवाजी लोकल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि नुकताच आपला हा मराठवाड्याचा भूभाग निजामाच्या झोपडामधून मुक्त झालेला. आणि त्या काळामध्ये शिक्षण फार दुरापस्त असलेलं, शिक्षणच मिळायचं नाही. नांदेडसारख्या एखादं हायस्कूल असायचं, कॉलेज असायचं, हैदराबादला किंवा औरंगाबादला शिक्षणासाठी जायचं. अशा काळामध्ये निजामाचा पगडा त्या वातावरणामध्ये आपल्या परिसरामध्ये होतं. मला वाटतं कोर्टे साहेब सुद्धा उर्दूमध्ये शिक्षण, त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे कोर्टे साहेबांचं सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये या दोघांना राजकारणातले विश्वमित्रांनो, ज्यांनी 6 टर्न महाराष्ट्राची विधानसभा गाजवली आणि देशाची लोकसभा एक टर्न गाजवली, असे केशवराजी धोंडगे यांचे हे कट्टर शिष्य परमभक्त अशा केशवराजी धोंडगे साहेबांवर यांनी आजपर्यंत या क्षणापर्यंतही मैत्री त्यांची कायम आहे. आणि राजकारण असेल, समाजकारण असेल, शैक्षणिक असेल, मोर्चे असेल, सत्याग्रह असेल, पत्रकारिता असेल, अशा अनेक चळवळीमधून केशवराजी धोंडगे साहेबांच्या खांद्याला कांदा लावून आदरणीय कुर्डे साहेबांनी फार मोठं काम केलं आहे. आणि त्या कामावरती मॅडमनी आपलं हे चक्रग्रंथ आदरणीय कुर्डे साहेबांवरती लिहून पूर्ण केला. मॅडम तुमचे मनापासून आभार. आज श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा, प्राथमिक शाळा आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, कायद्याचंही कॉलेज करणार आहे. अशा आमच्या शिक्षण संस्थेमध्ये आज जवळपास 2000 कर्मचारी आहेत, 30-35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठवाड्याच्या राजधानीपर्यंत आमच्या संस्थेचं कार्य चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. 1960 शिवरायांचं नाव घेणं औरंगाबाद सारख्या ठिकाणी अवघड होतं. त्या काळामध्ये आदरणीय केशवराजी धोंडगे साहेबांनी, कुर्डे साहेबांनी औरंगाबाद सारख्या ठिकाणी श्री शिवाजी हायस्कूल, मोफत हायस्कूल, औरंगाबाद 1960 विरोधी पक्षाचा होता आणि त्या ठिकाणी केशवराजी धोंडगे साहेब सातत्याने निवडून यायचे आणि त्या कंधार तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचे. अशा या महान व्यक्तिमत्वाबरोबर आदरणीय कुर्डे साहेबांनी शैक्षणिक संस्थेच्या रूपातून असेल, सामाजिक रूपातून असेल, पत्रकारितेच्या रूपातून असेल, अनेक त्यांनी कामं केले. साहेब 1967 जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेमध्ये तत्कालीन अध्यक्ष नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे पद्मश्री शामरावजी कदम सरकारमंत्री हे होते. आणि पहिल्यांदा शामरावजी कदम 1952 शेकाप पक्षाच्या वतीनं कंधारमधून निवडणूक शामरावजी कदम साहेबांना तपशिलात जाणार नाही. पण 1967 कुर्डे साहेब पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले आणि जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास, कारण विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास त्यांना माहीत होतो. धोंडगे साहेब फार मोठे प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाची, आपल्या भागाची अनेक समस्यांची उत्तर व्हायची.
म्हणून पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी पहिला ठराव जर कोणता मांडला असेल की नांदेड जिल्हा परिषदेमध्ये प्रश्न उत्तराचा तास कुर्डे साहेबांच्यामुळं त्या ठिकाणी ठराव पास होऊन प्रश्न उत्तराचा तास सुरू करण्याचं असेल आज अजित कुर्डे साहेबांना आहे. किंवा नांदेड जिल्हा परिषदेमध्ये किंवा किंबहुना त्याचा नंतर इतरही जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये कुर्डे साहेबांनी त्या प्रश्न उत्तराच्या तासाची सुरुवात केली. आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत, लोकांच्या समस्या आम्हाला या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. ज्या समस्या आम्ही तुम्हाला प्रशासनामध्ये मांडल्या नाही तर त्या तुम्हाला समजणार नाही आणि त्या प्रश्नाची उकल होणार नाही.